नमस्कार देसाई सर। गुरु पौर्णिमेनिमित्त एक असा विषय होता की व्यवसायामध्ये गुरु आणि शिष्य हे नातं एक वेगळ्या पद्धतीनं बांधलं जातं, तर तुमच्या या देसाई बंधू आंबेवाले या व्यवसायामध्ये तुम्ही कुणाला गुरु मानलं आणि या गुरुमधून तुम्ही हा व्यवसाय कशा पद्धतीनं त्याचा तुम्ही संबंध लावता? म्हणजे गुरुगाव पावस असं रत्नागिरी 8 मैल लांब, तिथे एक स्वामी स्वरूपानंद आमच्या घरात 40 वर्ष संत राहत होते। 1934 पासून 74 पर्यंत पावस येथील आमच्या वास्तूत त्यांचं वास्तव्य झालं। ते आमच्या सगळ्या देसाई कुटुंबियांचे गुरु असे आहेत। स्वामींची सगळ्यात महत्त्वाची शिक्षण अशी आहे की खरा परमार्थ प्राप्त परिस्थिती सुखाने उपभोगण्याची कला शिकवत असतो। देह म्हणजे मी नसून आत्मा म्हणजे मी आहे असं त्यातलं मुख्य सार आहे। आमचा आंब्याच्या बागा 1914 पासून ज्या आहेत, पूर्वी आम्ही एखाद्या दलालाला तिथल्या इथे बागा विकून पैसे घेत असो, परंतु वडिलांनी 1932 साली पुणे येथे दुकान सुरू केले व धंद्यातील प्रामाणिकपणा व चांगला माल यामुळे त्यांना यशही भरपूर मिळत गेले। त्यांची ही शिकवण असेल की प्रामाणिकपणाने वागा, मनात फसवायची अशी वृत्ती ठेवून धंदा केला तर तो टिकणार नाही। आज जवळ 80 वर्ष आमचं पुण्यामध्ये तो दुकान आहे आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणेच आम्ही आमचा धंदा करत आहोत। माझे तिन्ही मुलगे योगेश, नरेंद्र व मंदार तिन्ही सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत, तरी देखील ते ह्या आमच्या धंद्यात मदत करत असतात। त्यांचा आंब्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही, कारण आंबा विक्री हा मूळ आमचा व्यवसाय आहे व आमची पद्धत अशी आहे की ज्याच्याकडून आपण माल घेतो ते मँगोपलचे डबे भरण्याकरता आम्हाला मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी करावा लागतो, त्यांना तात्काळ 8 दिवसाच्या आत आम्ही पेमेंट देत असतो। त्यामुळे आंबे पुरवठा करणाऱ्यांची आमच्याकडे लाईन लागलेली असते। त्याचप्रमाणे आम्ही दुकानातही जो काही माल खरेदी करतो त्याचे 8 दिवसाच्या आत त्याचं पेमेंट करत असतो आणि सर्व पेमेंट आम्ही चेकनं करतो, एकही पैसा आम्ही रोख देत नाही। त्यामुळे आमच्यातला सचोटी हा मुख्य भाग आहे। एकूण मराठी माणूस या व्यवसायात यावा, कुठल्याही व्यवसायात यावा, याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन काय कराल? आज सध्याची जी एकूण भौगोलिक व राजकीय परिस्थिती आहे त्यात मराठी माणसाला उद्योग किंवा धंदा केल्याशिवाय गत्यंतरच नाही, पण आत्ताचा युग स्पर्धेचा आहे, त्याच्यातून कुठला का होईना पण त्यांनी व्यवसाय जर केला तरच त्याला 4 दिवस सुखाने उपभोगता येते।